महादेवराजे जाधव साहेब हस्ते या प्रचाराचा शुभारंभ होणार आहे बारामती विधानसभा मतदार संघातील आज मोठ्या उत्साहात बारामती इंदापूरचे उमेदवार तानाजी शिंगाडे यांना विनंती आपणही मंचावरती येऊन स्थानापन व्हावं. शिंगाडे सर प्लीज आपण मंचावरती यावं. तालुका अध्यक्ष मार्गद साहेब आपणास विनंती आपणही मंचावरती येऊन बसावं. पवारांच्या विरोधात दंड नाही. भारताच्या लोकशाहीमध्ये महाराष्ट्रात 288 ठिकाणी दंड ठोपटलेला आहे आणि बारामतीवर खास माझं प्रेम आहे. उन कणेरी मठालाच तिथं नारळ वाढवला आणि प्लस काळे महाराजांचंही दर्शन घेतलं. बारामतीमध्ये पवारांसारखे दोन्ही तुल्यबळ उमेदवार आपल्या उमेदवारासमोर असणार आहेत. कसं नियोजन केलं जाणार आहे, कारण पवारांच्या विरुद्ध आपला टिकाव लागेल का वाटतंय तसं? एक लक्षात ठेवा, लोकशाही आहे. लोकांच्या मनात जर आलं तर महाआरतींना देखील गारद करण्याची ताकद लोकशाहीमध्ये आहे. जर टाटाचा पराभव करू शकतो एक साधा माणूस पाटील, तर इथे देखील पवारांचा पराभव करायला वेळ लागणार नाही. पण जनतेनं इथल्या मनात घेतलं पाहिजे बारामतीतल्या, ते आशीर्वाद मागण्यासाठी चालवलं आहे. कोण ह्या जगात मोठं नसतं. पहिले राजेशाही होते, आता राजेशाही नाही, लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये कुणीही निवडून येऊ शकतो हा विश्वास आहे. गेल्या काही दिवसांपासून राहुल पुन्हा पाडण्यासाठी तुम्ही दंड थोपटलं होतं. तुमच्या पक्षाने तसा उमेदवार दौडमध्ये दिला होता, मात्र आता तिथं आम्हाला तिथं नाही माघारी नाही, आम्ही दिलाच नव्हता. मला ज्या टाईपचा पाहिजे होता तो मला मिळालेला नाही आणि उमेदवारीचा अर्जच भरला नव्हता. माघारी घ्यायचा प्रश्न नाही, काय नाही ते आता बरोबर राहतं. ते काय करायचं, ते कार्यक्रम करेक्ट कार्यक्रम करायचा प्रयत्न करू आम्ही. काय करायचं साहेब, तुम्ही वेळोवेळी सांगता की राज्यात आम्ही किंग मेकर ठरू. आता राज्यातलं वातावरण पूर्ण तुमच्या लक्षात आलं असेल, कशा पद्धतीची त्यांनी? आज अशी अवस्था आहे की महायुतीला बी भविष्य नाही आणि महाआघाडीलाही भविष्य नाही. का तर वंश परंपरागत मताची भेग देत, इकडं बायको इकडं नवरा, इकडं पोरगा तिकडं पोरगी, ही भाजप काँग्रेस राष्ट्रवादी आणि सेनेची मोनोपोल आहे आणि ती माझ्या पक्षानं बऱ्यापैकी मोडत काढलेली आहे. घराणेशाही खतम करणं हे आमचं धोरण आहे. उपेक्षित समाजाला अपेक्षित ठिकाणी घेऊन जाणं हे आमचं ध्येय आहे आणि त्या ध्येयाशी आम्ही कटिबद्ध. अनेक सद्यस्थितीत राजकारणामध्ये अनेक म्हणा खालच्या भाषेत टीका होत आहेत, वक्तव्य होत आहेत. पुढे राजकारणाचे एक लक्षात ठेवा, त्यांची नावं घेऊन मोठं करायचं मला त्यांना नाही. पर राजकारणात ज्या ज्या माणसाचा दबदबा असतो, ज्याचं काम आहे, त्याच्याबद्दल आपली आपली पायरी बोलून बोललं पाहिजे. आम्ही बी राजकारण करतो, एकमेकावर आपण राजकीय म्हणजे आयडियोलॉजिकल टीका होऊ शकते, पक्षीय टीका होऊ शकते, पण एखाद्या व्यक्तीबद्दल करणं कुणीही नाही. आणि ही लोकशाहीला धरून चालणारा मी माणूस आहे. उगाच आपलं 2 दिवस ह्याला बोलायचं ब्रेकिंग न्यूज बाईट व्हावी अशा भांडणीचा महादेव जानकर नाही, वेल क्वालिफाईड आहे. मीही राजकारण जे बारामती लढलेलं आहे, तर आपण कधी आणि कुठल्याही नेत्यावर भाजपचा असेल, काँग्रेसचा असेल, राष्ट्रवादीचा सेनेचा असेल, त्यांच्या कोटीनं आपण आपलं पाऊल टाकावं असं माझं वाटतं आणि मी त्या दृष्टीनं माझा कार्यकर्ता आणि माझे पक्ष करतो आहे. बारामतीत तुम्ही निवडणूक लढलेली बारामतीचा काय अंदाज आहे? माझा अंदाज आहे संदीप चोपडेच निवडून येणार, काका पुतणे पराजित होणार आणि राष्ट्रीय समाज पक्षाचा उमेदवारच निवडून येणार. पुन्हा नारळ फोडण्यासाठी आले 288 मला वाटते 273 अर्ज आमचे हे झाले, ते काही रिजेक्ट झाले आणि मला वाटते आता 117 आम्ही आलोया. 117 मी डबल आकडा जिंकेल. राष्ट्रीय समाज पक्ष सिंगल आकड्यात होता आमदार, आता माझा डबल आकडा असेल. आणि कणेरी गडाच्या साक्षीने मी सांगतो की महाराष्ट्राचं सरकार बनवताना दोन्ही पवारांना किंवा फडणवीसांना किंवा शिंदेंना किंवा ठाकरेंना महादेव जानकरला विचारावं लागेल. एवढं आता मारुतीचंच मी भक्त आहे, मी ब्रह्मचारी माणूस आहे, त्यामुळे मारुती मलाच पावल. किती दिवस पवारांना पावला होता, तर आता मला पावला अशी मला अपेक्षा आहे. 117 जागा आता आपण स्टँडिंग उमेदवार आहे, राहिल्या 288 जागा राहते. तिथं पाठिंबा मी कुणालाच देणार नाही. मला जी जी वाटेल, माझ्या कार्यकर्त्याची चर्चा होईल
आणि त्यातून तो निर्णय घेतला जाईल.